आत्ता शिकतो दुसरा टप्पा आहे, आणखीन सहा एक टप्पे व्हायचे. दुसऱ्या टप्प्यातच हे जी आर झाले, जी आर आले. मी मात्र जाहीर सांगतो, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, महाराष्ट्रालाच घेणार. तिले खोडीले काहीतरी म्हणलं असं. उलट त्यांचेच काही लोक म्हणतात, आमचे कार्यालय फोडी टाका. बळत बळत सरकार पक्षातली या आंदोलनाचं नेमकी आता पुढची वाटचाल काय असेल महाराष्ट्राला कळू द्या एकदा. महाराष्ट्राला कळायला नाही, ते सरकारला घेण्यात नाही, त्यांना कळा नाही. हे शांततेचे युद्ध किती जड जाणार आहे. आत्ता शिकतो दुसरा टप्पा आहे, आत्ता शिकतो दुसरा टप्पा आहे, आणखी सहा एक टप्पे व्हायचे. दुसऱ्या टप्प्यातच हे जी आर झाले, जी आर आले. पुढचं लय अवघड आहे, शांततेत एकूण लय अवघड. त्यांनीच आणखीन तरी धोरणात यावं, सामंजस्याची भूमिका घ्यावी, गांभीर्यानं हे घ्यावं. आधी तो अहवाल भरपूर झाला, तातडीनं समितीचं काम बंद करावं आणि समितीचा अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. मी मात्र जाहीर सांगतो, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, महाराष्ट्रालाच घेणार. याचा कुठेतरी मनोज जरांगेंनी विचार करावा, जाळपोळ सुरू झाली आहे, बस फोडत आहे, याचाही विचार तुम्ही करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. बीडमध्ये प्रकाश तोळंकेंचा बंगला पेटवण्यात आला. कुठे? बीडमध्ये. प्रकाश तोळंके खोडीले काहीतरी म्हणलं असं. त्याला दम निघत नाही, त्याला आळी टोकरी दिली. त्याला मराठ्याने मोठं केलंय. तो कधी स्वसाठी सुद्धा निवडून येऊ शकत नाही कधीच. पण मराठ्याने त्याला मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. आता मराठ्या ज्ञान शिकेनार का? तो काहीतरी बोलल्याशिवाय मग हे मराठे वाटत होऊ शकत नाही, मी खात्रीने सांगतो तुम्हाला. आणि दुसरं असं सांगतो परत, तिथल्या जर तिथल्या काही मराठ्यांच्या पोरांनी केलंच नसत, पण जर केलं असेल तर अगोदर माझा मराठा करू शकत नाही. एक, तिथल्या पोलिसांनी माझ्या मराठ्यांच्या पोरात त्रास द्यायचा नाही, नसता मी स्वतः आग्यामोळी हे पुरं घेऊन तिथे येईल. कारण मये मराठे आधी वाटा जात नाही, मये मराठे आधी कोणाच्याच वाटा जात नाहीत. तुम्ही आमच्या वाटं जाऊ नका, आम्ही तुम्हाला काहीच करीत नाही. उलट मराठी त्यांना भाजी भाकरी खाऊ घालते, पण तुम्ही उलटं बोलले की मग मराठी आता मराठीचे तुम्ही काय सांगू त्यांना, ते आपाप करतात काय करायचे. मुख्यमंत्री नाही, मराठे भरकटत चाललेले नाही. कुणीतरी आमच्या आंदोलनाला गालबोट लावत आहे, आमचं शांततेचे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे लोक वाचा पद्धतीनं बोलतात ते आवरावे. काहीही या राज्यात होणार नाही, त्यांचीच इच्छा आहे. एक, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, नाही तर मला आता बोला त्रास होतो. मला माहिती मला काय त्रास, मी एक एक शब्द असा कणून कुठून बोलतो इतका त्रास मला होतो. उलट त्यांचेच काही लोक म्हणतात, आमचे कार्यालय फोडी टाका. बळत बळत सरकार पक्षातली. तुम्हाला ह्यो शब्द भयानक वाटत. कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडायची नाही, तुमचेच लोक तुम्ही आवरा म्हणा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचे लोक आवरा. आमचे लोक शांततेत आंदोलन करतात, त्यांनाच कायदा सुव्यवस्था बिघडावी वाटते. पण आम्ही बिघडीत नाही, फक्त आमच्या वाट्याला गेला मग काय पर्याय सांगा बरं. तुम्हाला उचे खवळलं तरी तुम्ही खाली बसत नाही, किंवा तुम्ही खाली बस म्हणले तरी तुम्हाला वाईट वाटतं. इथले आले जनते जर आप म्हणलं बोल नका तरी वाईट वाटत, बोल म्हणलं तरी वाईट वाटत. मग मला सांगा, एवढं मोठं राज्यात आंदोलन सुरू आहे, स्वतः त्या लेकराचे येताला तुम्ही जर त्यांना आडो बदल ते कसं सोडित, तुम्ही बोलत नका ना. ते बिचारे तुम्हाला काहीच म्हणत नाही, तुम्ही वाटत जाता त्याच्या आधी. मुख्यमंत्री असं म्हणाले की जे जुनं आरक्षण आहे, क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात काम सुरू आहे आणि ते दृष्टिक्षेपात आहे. आणि दुसरं, या सगळ्या चौकशी तपासणीमध्ये काही त्रुटी आहेत किंवा या सगळ्या समितीच्या कामकाजामध्ये थोडे त्रुटी आहेत, त्या लवकरच दूर होतील आणि हा मार्गही पूर्णतः मार्गी निघेल दोन्ही पातळ्यावर. त्यामुळे थोडा वेळ लागेल आणि तो वेळ द्यावाच लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुमचं काही त्या वेळासंदर्भात
तुमचं काही आहे का? कारण शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेला काही काळ लागणारच आहे ना. 40 दिवस जरी म्हणलं तुम्ही, सरकारनं जरी चूक केली असली तरी समितीचं एक म्हणणं आहे की आणखी काही काळ लागू शकतो कायद्याच्या बाबतीत थोडी. नाही लागत, म्हणूनच मी प्रश्न विचारले होते. या प्रश्नाचे उत्तर द्या. क्युरिटी पिटिशनचा आमचा रिव्ह्यू पिटिशनचा आमचा काही उपयोग प्रश्न नाही. आम्ही आमचा हक्काचं कुणबी प्रमाणपत्र मागितलं. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान मराठा समाजाने केलेला आहे, ते रद्द केलेलं आहे. फक्त क्युरिटी पिटिशनचा आणि याचा आमचा काही संबंध नाही. तरी पण आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला होता, तुम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत आणि मागणीबाबत पंतप्रधानाला बोलले का? याचं उत्तर आत्तापर्यंत नाही. याचा अर्थ असा होता की तुम्ही आरक्षणाबाबत काही सांगितलं नाही. राज्य केंद्र सरकारनं हस्तक्षेप केल्याशिवाय युनिटी पिटिशनची तारीख पडू शकत नाही. मी म्हणत जरा घेतो शब्द आहे तुम्हाला, सरकारने केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय युनिटी पिटिशनची तारीख पडू शकत नाही. तुम्ही शिर्डीत येऊन बोलू शकत नाहीत तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा कशा? कारण ही क्युरिटी पिटिशन ऐकताय ना, ही क्युरिटी पिटिशन 13 तारखेला दाखल केली आहे. तुम्हाला माहीत नसले तर सांगतो, 14 तारखेला आपला विराट सभा होती, त्याच्या अगोदर दुसऱ्या दिवशी तारीख पडली असती. परंतु आपण त्याच्यानंतर जवळपास 30 दिवसानं सरकारला विचारलं, तुम्ही केंद्र सरकारला पंतप्रधानाला सांगितलं का? त्यांना वाटलं आपण येलेच आहेत. यांनी जर त्यांना सांगितलं असतं, त्यांनी पंतप्रधानांनी शिर्डीत काही ना काहीतरी उल्लेख केला असतो. हे जर पंतप्रधानला सांगू शकत नाही तर क्युरिटी पिटिशनवर मराठ्यांना न्याय मिळू शकत नाही. कारण तिच्या तारखा आणखीन पडल्या नाहीत, आणि तिच्या तारखा पडल्या तर 5-5 वर्षसुद्धा पडू शकतात. आणि घ्यायची का नाही घ्यायची, आलं लक्षात? घ्यायची का नाही घ्यायची, आणखीन सुप्रीम कोर्टाच्या हातात यांनी फक्त दाखल केलेली, तिचा पुनर्विचार करायचा का नाही करायचा हे कोर्ट ठरवेल. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर दिलं नाही. त्याचा आता आमचं त्याचं देणं घेणं नाही. दुसरा विषय समितीचा होता तुमचा. समितीजवळ अहवाल 5,000-10,000 पानाचा ठेव खूप झाला. त्याच्यावर महाराष्ट्रात तुम्ही न्याय देऊ शकता, द्या. आता उगत उकरून काढू नका, मराठी गरम करू नका. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न असा आहे.